कामतगारचे कॅप्टन आपण अजिबात वेळ न घेता संपर्क साधा विश्वजीत नाईकशी आणि लगेचच लवकरात लवकर आपल्याला सामन्याला करायची सुरुवात. बघा सर्कल मध्ये फक्त दोनच खेळाडू असतील भाऊ सर, जे काही नियम आहेत आपल्या संघटनेचे ते नियम तुम्ही सांगून द्या जेणेकरून पुन्हा प्रॉब्लेम क्रिएट नको. आणि सामना प्रत्येकी चार षटकांचा असेल या देखील गोष्टीची नोंद घ्यावी. सर्कल मध्ये दोनच खेळाडू असतील ह्या देखील गोष्टीची नोंद आपण घ्या. चला आता वेळ न घेता आपण लगेच सामन्याला करूया सुरुवात. अप्रतिम आणि दर्जेदार ही क्रिकेट टूर्नामेंट जय दुर्गा चषक आपण एन्जॉय करू. प्रिन्स मूवी पुन्हा एकदा आमच्यासोबत जोडले गेलेत प्रथमेश पाटील आणि त्यांचे ऑफिशियल सर्वच्या सर्व जे कॅमेरामॅन आहेत. कालच्या बॅटर पाठवून द्या. हा नवीनच नवीनच जो नियम जे नियम आहेत जे आपले भाऊ सर नियम आहेत त्याच नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे. चला लगेचच आपण सुरुवात करायची. प्लीज थोडं सहकार्य करा लवकरात लवकर आपण सामन्याला सुरुवात करायची. ट्वेल्थ मॅन पाठवून द्या. दोन्ही संघाचे ट्वेल्थ मॅन आपण पाठवून द्यायचे. तसा ऑफिशियल स्कोरर आमच्यासोबत आहेच. जेव्हा बघा आम्ही तुम्हाला अगोदर सांगतोय बॅटर आउट होणार आहे झेलबाद जेव्हा होईल. चेंडू सध्या तरी आहे जुना चेंडू आहे. चॉईस चेंडू ना एकदाच आणि हरवल्याच्या नंतर चार ओव्हरची मॅच आहे ना. दोन ओव्हरच्या नंतर जुना आहे आपल्याकडे अवेलेबल केला आपण. तर बघा जे 40+ संघटनेचे बघा जे नियम आपल्या 40+ संघटनेचे आहेत म्हणजे कुंदन पाटील साहेब जे आता नक्कीच पुन्हा त्या अध्यक्ष झालेले आहेत आणि जी आपली संघटना आहे त्या संघटनेचे नियम जे आहेत त्याच नियमाने ही आपल्याला स्पर्धा खेळायची आहे. या गोष्टीची नोंद घ्या. कोणीही नवीन काही खेळाडू आहेत म्हणजे घेतले तर ते आता जेव्हा आपली चाचणी सुरू होणार आहे तेव्हाच तुम्हाला खेळता येणार आहे. अन्यथा असं कोणी करू नका की एखादा नौका प्लेअर तुम्ही घेतलाय आणि तो खेळवला पुन्हा एकदा समोरच्या टीमने ऑब्जेक्शन घेतला तर पुन्हा सामना आपल्याला थांबावा लागेल. म्हणून असं कोणीही करू नका. नवीन खेळाडू आता चाचणी जेव्हा आपली सुरू होणार आहे असोसिएशनची तेव्हाच खेळ. आता तुमचे जुनेच खेळाडू खेळतील. शैलेश आणि विलास बाळू असे दोन सलामीवीर फलंदाज. पहिलं षटक अरुण बॉलिंग मार्क वरती सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू जयदुर्गा चषकाचा. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. चार ओव्हरची प्रत्येकी मॅच वेळ कमी घ्या. 25 मिनिटाचा अवधी आहे चार ओव्हरसाठी. या गोष्टीची नोंद घ्यावी. पहिला चेंडू जरा जोरदार टायने आपण स्वागत करूया पहिलाच बॉलचा.
पहिला चेंडू स्पर्धेचा समोर ड्राइव करत असताना सुंदर असा हा शॉट खेळले. तिथे फिल्डर देखील उपस्थित आहेत. चेंडू शोधून फेक करेपर्यंत पहिलाच बॉल वरती पहिली धाव येत असताना यावेळेस ऑन साइडला फक्त दिशा दिली. स्कोर ऑफ द विकेट खेळले. तिथे फिल्डर उपस्थित आहेत. चेंडू शोधून फेक करेपर्यंत एक सिंगल मेल. यावेळेचा हा चेंडू लेग स्टिकच्या भरपूरच बाहेर. अंपायरचा इशारा व्हाईट बॉलचा आपल्यापर्यंत आलाय. एका विषय मदतीने संघाची धावसंख्या एक न जाते पुढे. स्कोर बोर्ड वरती रन्स आहेत 3. षटक मार्गस्थ असताना पहिला पुढील चेंडू. पुन्हा क्रॉस दलान खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. चांगली बॉलिंग या षटकामध्ये करत असताना अरुण चौधरी बॉलिंग मार्क वरती आहेत. 2 सलामीवीर फलंदाज जॉली स्पोर्ट्स कामतघर कडनं आपल्याला पाहायला मिळतात. व्यास पाटील आणि शैलेश पाटील. षटकातील पुढील चेंडू. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळायचं होतं मात्र आता लाईन खराब आहे. भाऊ सर सांगत असताना हा चेंडू खराब. खाराभाऊचे एक अप्रतिमे पंच. जेव्हा जेव्हा 40+ स्पर्धा असतात तेव्हा तेव्हा आपण त्यांना ॲज अ अंपायर म्हणून पाहत असतो. षटकातील पुढील चेंडू. पुन्हा स्लॉग स्वीप करायचं होतं. चेंडू हा देखील पुन्हा हाताळावा लागेल. लाईन करावे चेंडू वारंवार ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूची जी पिचिंग आहे ती थोडीशी आपल्याला खराब पाहायला मिळते. मॉर्निंगचा पहिला सामना आहे आणि सकाळच्या ह्या पहिल्याच मॅचमध्ये बॉलिंग करत असताना लेंथ अजूनही मिळत नाही आहे. अचूक टप्प्यावरती बॉलिंग करण्यासाठी लेंथ खूप महत्त्वाची असते. त्या टप्प्यावरती बॉलिंग करण्यासाठी जास्त जास्त मेहनत देखील करावी लागणार आहे या षटकामध्ये अरुण चौधरीला. षटकातील पुढील चेंडू. 5 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडू शरीराचा वेध घेऊन जवळपासच चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. स्वतः विकेट कीपर चेंडू पर्यंत पोहोचले. चेंडू शिरतून फेक करेपर्यंत चेंडू आणि बॅटचा संपर्क होता. एक दावीत मिळते आणि या एका दावीच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड वरती 6. पुन्हा एकदा 2 कॅमेऱ्यासहित प्रिन्स मूवीचं टेलिकास्ट. दिशा दिली. स्कोर ऑफ द विकेट खेळलेत. फिल्डर तिथे उपस्थित आहेत. चेंडू भरपूर फेकानं त्यांना बीट करून त्यांच्या पाठी निघून गेला. 2 पायांच्या मधून अक्षरशः आपल्याला हा दृश्य पाहायला मिळाला. होत असं क्रिकेटमध्ये असं. आणि धावा इथनं धावून घेतल्या गेल्या. 2 धावीच्या मदतीने संघाची जी धावसंख्या आहे ती 2 पुढे जाते. स्कोर कार्डवरती रन्स आहेत 8. षटक आहे मार्गस्थ पहिला. अरुण चौधरी बॉलिंग मार्कवरती. अप्रतिम ही क्रीडानगरी चॅलेंज. 6 मैदान. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क आता मात्र नाहीये. सुंदर होता हा चेंडू. षटक संपला. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची एकूण जी धावसंख्या आहे ती आपल्याला पाहायला मिळते. स्कोर बोर्ड वरती 8 डावा. थोडासा वेळ आपल्याला कमी घ्यायचं. प्लीज फिल्डिंग करताना टीमला विनंती आहे की आपल्याकडे 20 मिनिटं आहेत. 4 ओव्हरसाठी भरपूर सामने आपल्याला खेळवायचे आहेत. आपण जास्त टीम मिटिंग करू नका. जास्त एकत्र येऊ नका. ज्या बॉलरला बॉलिंग करायची त्यांनी स्थिती या बॉलिंग मार्कवरती आणि सामन्याला पुन्हा सुरुवात करा. अंपायर भाऊ सर आपण सकाळच्या पहिल्या मॅचपासूनच सूचना देत चला कारण का आपल्याला मॅच खूप कव्हर करायचे आहेत या गोष्टीची नोंद घ्यावी. टोटल 9 सामने आपल्याला आजच्या दिवसामध्ये कव्हर करायचे आहेत आणि अंधार खूप लवकर होतो. काल आपण BTPL बादवडच्या मैदानावरती नक्कीच एन्जॉय केला. 4 दिवस ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली आणि वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक यांचा बोलबल्ला राहिला. त्यांचा स्वप्न होतं BTPL जिंकाय नक्की जिंकायचा. तो स्वप्न त्यांचा कालच्या दिवसामध्ये सुपर संडेमध्ये कम्प्लीट झाला आणि भरपूर जल्लोष देखील त्यांनी केला. सांगितलं होतं की मला स्पर्धा ही जिंकायची आहे. बघा पुढच्या मॅचेस आम्ही तुमच्यापर्यंत शेड्यूल
पोहोचवतोय. सेकंड ओव्हरला सुरुवात, ऑनसाइड लॉन्ड्रेसचा हा फटका, फिल्डर तिकडे उपस्थित आहे. स्क्वेअर लेग मध्ये थोडीशी खराब फिल्डिंग झालेली आहे, चेंडूची उचलून फेक केली जाईल. तदवर धावा इतना मिळत आहेत दोन, आणि या दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या दोन न पुढे जाते. स्कोर बोर्ड वरती रन्स आहेत 10. गणेश पाटील सेकंड ओव्हर मध्ये. बलराम चौधरी देखील मॅचचा आनंद घेत असताना युट्यूबच्या माध्यमातून त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. अमोल पाटील देखील युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला ऐकतायत. ते बिशीपूरचे अध्यक्ष देखील आहेत, नुकताच त्यांची निवड झाली. पुन्हा एकदा ऑनसाईडला फक्त दिशा दिली, स्कोर ऑफ द विकेट खेळलेत, फिल्डर तिकडे उपस्थित आहेत. चेंडू चुसलून फेक केली जाईल, तोपर्यंत मिळते अजून एक धाव, आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या एक न पुढे जाते. स्कोर बोर्ड वरती रन्स आहेत 12 धावा स्कोर बोर्ड वरती. षटक मार्गस्थ असताना दुसरं षटकातील पुढील चेंडू. यावेळेचा फटका हवेत खेळण्याचा प्रयत्न, टॉपेज लागला होता. चेंडू मात्र भरपूर वेगानं व्हाईटिश लॉंग ऑन डीप मधून फिल्डर पोहोचले होते. शॉट लॉंग ऑनच्या दिशेनं चेंडू उचलण्यासाठी. दरम्यान मिळतात धावा इथनं दोन, आणि या दोन धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या दोन पुढे जाते. स्कोर बोर्ड वरती रन आहेत 14. षटक मार्गस्थ आहे दुसरं. गणेश पाटील बॉलिंग मार्क वरती. यावेळेचा शॉट सुंदर खेळले, तिथे फिल्डर देखील उपस्थित आहे, चूक होणार नाहीये. पहिला धक्का लागत असताना पहिला विकेटचं बटन जॉली कामतगट टीमला. फलंदाज बाद. पहिला सामना रंगतदार नक्कीच होईल, पहिली मॅच जॉली कामतगट आणि सोनादेवी टेमगर मध्ये, दुसरा सामना एक गावदेवी ओवळी आणि वीरतनाची दापोड या दोन टीम मध्ये. त्याच्यानंतर तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल, जयनुमान टिंबवली विरुद्ध 15 मारुती काल्हेर. त्याच्यानंतर चौथा सामना असणार आहे विजय स्पोर्ट्स खांडपे आणि त्यांच्या अगेन्स्ट जे बजरंग क्रिकेट संघ कारिवली. आणि त्याच्यानंतरचा आपल्याला अजून एक चांगला सामना पाहायला मिळणार आहे जहरी क्रिकेट संघ राजनोली आणि त्यांच्या अगेन्स्ट गुरुदत्त क्रिकेट संघ मानकोली. अशा मॅचेस गजेंद्र गुळवी देखील मॅच आनंद घेतात, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. त्रिमूर्ती कंस्ट्रक्शन शेती ऑनर होते, आणि काल मेगा फायनल देखील वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक यांच्या टीमनं जिंकली होती. एक धावीतनं अजून मेल, नवीन बॅटर एंटर झालेत सचिन पाटील. स्कोर बोर्ड वरती रन्स आहेत एकूण 15 धावा स्कोर बोर्ड वरती. षटक मार्गस्थ असताना दुसरं. या स्पर्धेला संपूर्ण आपण जो प्रिन्स मूवीज लाईव्ह टेलिकास्ट पाहत आहात तो माननीय श्री गजेंद्र गुळवी आणि प्रदीप पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. चेंडू विकेट किपरच्या पाठी फीड झाला, उचलून फेक करेपर्यंत रन मिळणार आहेत ना एक. ते की धाव देखील खूप महत्वाचे आहे. षटक संपलेले आहे दोन ओव्हरचा खेळ संपला. दोन ओव्हरच्या अखेरीस जॉली स्पोर्ट्स कामतगर या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड वरती 16 धावा स्कोर बोर्ड वरती आहे. षटक इथं संपलेलं आहे, दुसरं देखील दोन ओव्हरचा खेळ संपलाय. दोन ओव्हरच्या अखेरीस धावा स्कोर बोर्ड वरती एक चांगली धावसंख्या आपण म्हणू शकू. शांत सुरुवात आहे, 16 धावा स्कोर बोर्ड वरती 8 सरासरीनं या धावा आतापर्यंत. जॉली स्पोर्ट्स कामतगर कडनं पाणी हवंय का? चला नक्कीच पाण्याची देखील मागणी केली जाते, पाणी घेऊन जायचं आपण लगेचच. सर्व आमची मॅनेजमेंट कमिटी आयोजक सर्व तुम्हाला पाहायला मिळतात. वंडरॉफ भिवंडी जगदीशदा नाईक, विश्वजित नाईक आणि सर्वच्या सर्व जयदुर्गाचे खेळाडू यांच्याकडनं सातत्यानं चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या तरी सर्वच्या सर्व नाश्त्यामध्ये बिझी आहेत, त्याच्यानंतर भरपूर काम करायचंय आपल्याला, म्हणून नाश्त्याची वेळ देखील आहे.
तिसरा ओव्हरला सुरुवात होती आहे. पहिला चेंडू भरपूर सुंदर आता होता, खुदून काढण्याचा प्रयत्न होता, शॉर्ट फील्डर तेवढ्याच वेगाने वाईडिश लॉंग ऑन मध्ये पोहोचले देखील. लॉंग ऑनला ते पेट्रोलिंग करत आहेत, शॉर्ट लॉंग ऑनला ते पोहोचले, चेंडू चिरतून फेक केले जाईल. तोपर्यंत मी इथे एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जाते 1 न पुढे 17 रन इन अबाउट 17 धावा. धावपुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत अप्रतिम दर्जेदार टेलिकास्ट आणि सुंदर ही जयदुर्गा ट्रॉफी. चांगला चेंडू, चांगला चेंडू फुलर लाईनचा होता, पूर्णपणे बीट केला बॅटरला. दांडी गुल करत असताना योमिस आय विल डेफिनेटली हिट, धक्का इतना लागत असताना दुसऱ्या या मॅच मध्ये जॉली स्पोर्ट्स कामतगड टीमला चांगला चेंडू होता बॉलर उमेश चौधरीचा. हा वेगवान चेंडू, ऍक्शन रिप्ले टेलिव्हिजन सेट वरती. हा बघा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, फुलर लेनचा लेन पूर्णपणे मिस केली बॅटरनं आणि अक्षरशः दांडी गोल करत असताना बॉलर उमेश चौधरी. जयदुर्गा चषक 2022 या स्पर्धेला विशेष सहकार्य माननीय श्री रणजित कालुराम नाईक, नाईक केबलचे प्रोप्रायटर आहेत, त्यांच्या माध्यमातून लाभलेला आहे. आपलं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. काल ज्या संघाने BTPL जिंकलं त्या संघाचं देखील आम्ही इथून कौतुक करू आणि त्यांना शुभेच्छा देऊ, अभिनंदन. पुढील चेंडू यावेळेचा फुल टॉस टर्न केला ऑन साइडला, स्क्रोध विकेट, तिकडे फिल्डर उपस्थित आहेत. सुवर लेग मध्ये चांगली फिल्डिंग उचलून फेक करे परंतु दुसरीचा प्रयत्न वेगानं झाला आणि पाहता पाहता ही दुसरे देखील धाव कंप्लीट करत असताना रनिंग बिटवीन द विकेट खूप सुंदर. दोघांमध्ये कोऑर्डिनेशन समन्वय होणं खूप गरजेचं असतं जेव्हा जेव्हा धाव तुम्हाला घ्यायची असते आणि क्रिकेटमध्ये या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. कोऑर्डिनेशन व्हेरी इम्पॉर्टंट बोध क्रिकेट, क्रिकेट खेळण्यासाठी तुमचा कोऑर्डिनेशन खूप महत्वाचा आहे. सर्व खेळाडूंसोबत तुमचं कोऑर्डिनेशन समन्वय. यावेळेचा शॉट अप्रतिम, तिकडे आहेत फिल्डर, चूक होणार नाहीये, परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. विकेटचं पतन होत असताना धक्का इथं लागतोय. या मॅच मध्ये तिसरा धक्का लागत असताना जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाला विशेष सहकार्य नक्कीच्या स्पर्धेसाठी. विलासर साहेबांचा मी मनापासून आभार करतो, आभार व्यक्त करतो. त्याच्यानंतर ही ग्राउंडची पूर्णच्या पूर्ण आम्हाला व्यवस्था नक्कीच विलासर साहेबांकडनं झालेली आहे, त्यांचं मनापासून आभार. त्याच्यानंतर सन्माननीय रुपेश दादा म्हात्रे साहेब माजी आमदार यांचं आम्हाला चांगलं सहकार्य. त्याच्यानंतर मदन बुवा साहेबांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांनी आम्हाला सहकार्य केला. त्याच्यानंतर संजयभाय म्हात्रे आणि नुकतंच आगमन झालेलं आहे BNN कॉलेजचे माजी युवार माननीय श्री देवेंद्र मदनबुवा नाईक साहेबांचं आगमन झालेलं आहे. आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. जयदुर्गा चषक 2022 या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. देवेंद्र नाईक यांचं आगमन झालेलं आहे, मोस्ट वेलकम. यावेळेस लिडिंग एज लागून चेंडू विकेट किपरच्या पाठी भरपूर वेगानं तिथं चालला, फिल्डर तेवढंच वेगानं तिथं पोहोचले देखील. चेंडू चोचून फेक करेपर्यंत धावा इथं दोन मिळतील. 40+ क्रिकेट आहे, मग तो 40+ क्रिकेट जो आहे तो देखील भरपूर डेव्हलप आहे भिवंडीचं. मग सर्व जे खेळाडू आहेत त्यांचा तुम्हाला फिटनेस देखील पाहायला मिळेल, सुंदर आणि अप्रतिम आणि खूप चांगला खेळ आपण आजच्या दिवसामध्ये नक्कीच एन्जॉय करू. स्कोर बोर्डवरती रन्स 21-21 धावा आहेत. यावेळेचा फटका खेळलेत पुन्हा एकदा हवेत, मिस टायमिंग शॉट, झेलची संधी फिल्डर कडनं झाली आहे. चेंडूची उचलून फेक करेपर्यंत 2 रन्स इथनं अजून मिळतील. राजा माणूस करसन दादा फुलवरे यांचं देखील आम्हाला चांगला सहकार्य. त्याच्यानंतर ठाकूरपाड्याचे अप्रतिम नक्कीच खेळाडू आणि उद्योजक सन्माननीय शुभाजी ठाकरे साहेब यांचा देखील चांगला सहकार्य. सिटीचा जो फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटसाठी सगळ्याच्या सगळ्या ट्रॉफ्या त्यांच्याकडनं आम्हाला पुरस्कृत झालेल्या आहेत, त्यांचं मनापासून आभार. आणि
देवेंद्रजी नाईक साहेब यांच्याकडून देखील आम्हाला विशेष सहकार्य जयदुर्गा चषकासाठी. सर्व नक्कीच दानशूर दातांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. सर्वांनी आम्हाला सहकार्य केलंय, सर्वांच्या नाव तुमच्यापर्यंत आम्ही पुन्हा एकदा पोहोचवणार आहोत. ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. ज्यांचा सहकार्य आहे, तुमचा सहकार्य आहे म्हणून तर ही स्पर्धा एक सुंदर आणि अप्रतिम आयोजन देखील तुम्हाला पाहायला मिळेल. सर्वांचं पुन्हा एकदा देणगीदारांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. कासनेगावचे उद्योजक भगवान शेट भोईर साहेबांकडनं देखील जो 40+ चा फॉर्मॅट आहे त्यांच्याकडनं देखील सुंदर आम्हाला ट्रॉफ्यांची व्यवस्था. सर्व देणगीदारांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो ज्यांच्या सहकार्यानं ही क्रिकेट टूर्नामेंट सर्वांचे नाव तुमच्यापर्यंत पुन्हा एकदा आम्ही पोहोचवणारच आहोत. हरी चौधरी यावेचा शॉट सुंदर आहे, अप्रतिम शॉट, जबरदस्त. आणि हा पहिला मोठा फटका येत असताना या स्पर्धेचा जयदुर्गा चषकाचा येतोय पहिला सिक्सर मारणारा खेळाडू विलास बाळू. बाळू नक्कीच त्यांचा नक्कीच टोपन नाव देखील आणि त्यांचा होम ग्राउंड आहे. हा चॅलेंज मैदान त्यांचं आवडतं मैदान आहे. आणि मगाशी दादा आले होते आमच्या, नक्कीच आम्हाला देखील त्यांनी शुभेच्छा दिल्या की खूप सुंदर असं वाटलं जेव्हा तुम्ही आले. आणि त्यांच्याकडनं आम्हाला देखील खूप शुभेच्छा आहेत. आणि त्यांचा खेळ भरपूर चांगला होतोय. बाळूच्या बॅटमधून सिक्सर पहिला 40+ फॉर्मॅटमधून जयदुर्गा चषकाचा सिक्सरनं संघाची धावसंख्या झाली आहे 29-29. यावेळेचा फटका पुन्हा दहावेत खेळलेत मिस्ता मिंगे फिल्ड तिथपर्यंत पोहोचणार, मात्र चेंडू त्यांना बीट करून जाणार बाउंड्री लाईनच्या बाहेर. जबरदस्त बॅटिंग आता बाळू करत असताना सिक्सरच्या नंतर येतोय हा चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं स्कोर बोर्ड 33-33 या आकड्यावरती धावपलक. पहिला सिक्सर आणि पहिली बाउंड्री देखील बाळूच्याच बॅटमधून आलेली आहे आणि त्यांचा होम ग्राउंड आहे. हा ग्राउंड वरती चांगला खेळ त्यांचा आपण सातत्यानं पाहत असतो. यावेळेचा हा चांगला चेंडू होता फुलर लेनचा, त्याला सन्मान देत असताना बाळू. गावदेवी क्रिकेट संघ ओवळी आणि त्यांच्या अगेन्स्ट वीर तानाजी क्रिकेट संघ दापोडे 40+ चा अजून एक सुंदर सामना. आजूबाजूच्याच दोन्हीही टीम आहेत, दोन्हीही टीमच्या संघ नायकानं लवकरात लवकर संपर्क साधायचे. अंपायरचा इशारा नो बॉलचा आला की काय अंपायर सांगतायत की एक्झॅक्टली काय चुकलंय, कदाचित ओव्हर स्टेप केला असावं आणि त्याच गोष्टी सांगतायत. दोन धावा ज्या धावून घेतल्या आणि फ्रीची देखील आता मात्र ही चांगली बुबा मिळतीय. नो बॉलची देखील एकदा तिथं काउंट केली जाईल. फ्रीडचा इशारा अंपायरचा आला, स्कोर कार्ड वरती रन्स 36 धावा. एक चांगली धावसंख्या धावा पलकावरती इथनं पाहायला मिळतीय. यावेळेचा फटका तर सुंदर आहे, तिकडे फिल्डर देखील उपस्थित आहे, चांगली फिल्डिंग झाली आहे. वीर तानाजी दापोडी संघाचे संघनायक सन्माननीय चिंतामण दादा पाटील यांचं देखील आगमन झालं. दादा आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आणि त्यांच्यासोबत नरेश पाटील ते देखील उपस्थित आहेत, श्याम पाटील, हे सर्व 40+ खेळाडू, सत्यवान पाटील, सर्व खेळाडू उपस्थित आहेत. थोड्याच वेळात कदाचित साहेब देखील येतील, साहेबांचं थोड्याच वेळात आगमन होईल. गुंदरशेठ पाटील यावेळेचा फटका सुंदर आहे, बाळूची मात्र बॅट टळपती या स्पर्धेमध्ये. जबरदस्त शॉट, हा देखील चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, धमाका सिक्सर. जबरदस्त यावेळेची बॅटिंग गावदेवी स्पोर्ट्स ओळी.
गावदेवी स्पोर्ट्स ओळीचे कॅप्टन, प्लीज आपण लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे। वीर तानाजी दापोडेचे कॅप्टन तो उपस्थित झालेले आहेत। सिक्सरच्या मदतीने स्कोर बोर्ड 42 42 आकड्यावरती धावपलक आहे। काय बॅटिंग इतना पाहला मी इथे, जबरदस्त क्रिकेट। 40+ जो क्रिकेट आहे ती वेगळीच मजा आहे 40+ क्रिकेट मध्ये, आणि ती एक वेगळी मजा आज आपल्याला पाहायला मिळेल। यावेळेस सुंदर चेंडू होता, बीट करत असताना बाऊला चेंडू आणि बॅटचा इतना संपर्क अजिबात आपल्याला पाहायला मिळाला नाहीये। षटकाची झाली आहे, सांगा षटक संपलेली आहे, 4-4 ओव्हरचा खेळ संपलाय। पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना जॉली स्पोर्ट्स कामदगीरची धावसंख्या, धावपलकावर त्यामुळे अल्पेश सांगतायत 42 लॉस ऑफ 3 विकेट्स, 43 चा टार्गेट आहे या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी। सन्माननीय माननीय श्री कुंदन शेठ पाटील साहेबांचं नुकतंच आगमन झालेलं आहे, आणि आता सध्या तरी भिवंडीचे तालुका प्रमुख देखील नुकताच त्यांची निवड झाली आहे साहेबांची शिवसेना पक्षातनं, त्यांचं पुन्हा एकदा नक्कीच आभार। आणि आता नुकताच त्यांची अध्यक्षपदी देखील जो 40+ संघटना आहे त्या संघटनेची अध्यक्षपदी देखील साहेबांची निवड झाली, आणि साहेबांचं नुकताच आगमन झालं आहे। गुड मॉर्निंग साहेब, तुमचं पुन्हा एकदा मनापासून आभार, आणि विशेष सहकार्य साहेबांचं देखील या क्रिकेट टुर्नामेंटसाठी। आणि ओळीचे अरविंद दादांचं देखील आगमन झालेलं आहे, आणि आमचे मनोज दादा एवन तर आहेतच ते, आणि त्यांच्यासोबत आमचे दादा ज्ञानदेव पाटील हे सर्व उपस्थित झाले आहेत, सर्वांचा आभार। चला टॉस करूया। स्कोर एकूण झालेला आहे मगाशी मी सांगितलं 42-43 चा टार्गेट आहे, 43 धावा या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी बनवायचे आहेत। स्वर्गीय रघुनाथ पाटील टॉस बॉक्स मध्ये आपण जाऊया, तिथे करणार आहोत टॉस। दीपेशजी नाईक साहेब आणि कुंदनजी पाटील साहेब तिथे आमच्या दरम्यान टॉस बॉक्स मध्ये आमच्या सोबत जोडले जातील। नक्कीच विलास पाटील साहेबांचे पिताश्री रघुनाथजी पाटील यांचंच नाव आपण टॉस बॉक्स दिलेलं आहे, तिथे आपण जाऊ टॉस बॉक्स मध्ये करूया टॉस। दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत, संदेश तिकडे आहेत का? चला आपण टॉस करणार आहोत। टॉस बॉक्स जयदुर्गा चषक 2022 या स्पर्धेचा हा टॉस बॉक्स, टॉस आपण करणार आहोत। दीपेशजी नाईक साहेब आणि कुंदन पाटील साहेब साहेबांना विनंती आहे की आपण रघुनाथजी पाटील टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे, तिथे पुढच्या मॅचचा आपण टॉस करणार आहोत। तर मित्रांनो आपण दोन्ही संघामध्ये टॉस करणार आहोत, एका बाजूला गावदेवी ओली टीम आणि दुसऱ्या बाजूला वीर तानाजी दापोडे, या दोन्ही संघामध्ये आजच्या दिवसातील ही लढत होणार आहे। पाहुण्यांच्या शुभास्ते आपण हा टॉस करणार आहोत। सन्माननीय पाहुणे कुंदनदादा पाटील आणि तसेच देवेंद्रजी नाईक यांच्यामध्ये हा नक्कीच छापाचा कॉल आहे आणि काटा आलेला आहे। थँक यू सो मच दादा, आपण व्यासपीठावर बसून घ्यायचं आहे। आणि देवेंद्रजी नाईक सर्वप्रथम नाणेफेकी जिंकले ते गावदेवी ओली टीम संघाने, सर्वप्रथम आपलं हार्दिक स्वागत आहे जयदुर्गा चषक 2022 या स्पर्धेमध्ये। अनेक वर्ष तुम्ही चांगला क्रिकेट खेळत आहात, ग्राउंड देखील चांगले मिळाले आहेत, मात्र हा सर्वांचं स्वप्न असतं की हार्ट ऑफ भिवंडी चॅलेंज क्रिकेट ग्राउंडवर खेळण्याची संधी कधी मिळेल, संधी मिळाली या स्पर्धेमध्ये, काय म्हणणार तुम्ही या स्पर्धेविषयी? स्पर्धा चांगले आयोजन केलेले आहे जगदीश नाईकांनी, आणि खरोखर इथे खेळायला जी मजा येते ती अलगच असते, म्हणून आम्ही इथे कधीही मॅच टुर्नामेंट भरवतोच।
नक्कीच एक प्रश्न मी एक कठिन प्रश्न विचारणार आहे, कारण की तुम्ही इथे भरपूर खेळलाय, कारण की जुने जाणकार क्रिकेटचे आहेत, काही अशी आठवण आहे या मैदानाची की तुम्ही इथे चांगली इनिंग केली आहे? हो, टेमगर विरुद्ध मी खेळलोय, जेव्हा आमच्या 40+ मंडळाने इथे टुर्नामेंट आयोजन केलेली होती, तिथे आम्ही जवळजवळ तो सामना गमवलेलाच होता, पण आम्ही तो खेचून आणला. क्या बात आहे, ही गावदी ओली संघाचे खेळाडूची खासियतच आहे. जयेश पाटील तुमच्या गावातील एक सुपुत्र आहे जो संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध झालाय. नाणेफेकी जिंकले काय निर्णय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आपल्या संघासाठी भरपूर शुभेच्छा. चर्चा तर नक्कीच होईल. वीर तानाजी दापोडे संघाचे कॅप्टन, नक्कीच तुमचं ग्राउंड भिवंडी तालुक्यात आता नंबर 1 येत आहे हळूहळू, मात्र हा क्रिकेट ग्राउंड सर्वांना आवडणारा आहे. काय ग्राउंड बद्दल आणि चषका बद्दल काय म्हणणार? चॅलेंज ग्राउंड बद्दल बोलायचं झालं तर ऍक्च्युली शब्दच नाहीत, कारण इथे जी स्पर्धा होती ती जवळजवळ वर्ल्ड कप म्हणून मानली जाते. नक्कीच सर्व भिवंडी वासियांना एकच वाटते की कधी मला चॅलेंजच्या मैदानावर खेळायला मिळेल आणि कधी वर्ल्ड कप खेळ असंच वाटतं, आणि असं स्वप्न पूर्ण केलं जगदीश नाईक यांनी कंपनीने. तर नाणेफेकी जिंकल्यास आपला निर्णय काय असतं? क्षेत्ररक्षण घेतलं. फलंदाजी धावा बनतात, कामतगड संघाने ज्या प्रकारे धावा बनवल्या हा टार्गेट देखील चांगला आहे. किती धावा बनवणार आपण 4 षटकामध्ये? असा टार्गेट काय निश्चित नाहीये, पण जास्तीत जास्त धावा बनण्याचा प्रयत्न करू. इन ऍक्शन मध्ये कुंदन दादा पाटील आहेत. हो हो, क्या बात आहे, म्हणजे आम्हाला अजून एक चांगला मोहरा पाहायला मिळेल. तर आपल्या संघासाठी भरपूर शुभेच्छा. मित्रांनो, नाणेफेकी जिंकले गावदी ओली संघाने, आणि सर्वप्रथम मित्रांनो क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतले. पुन्हा एकदा कॉमेंटरी बॉक्स मध्ये जाऊया. व्हॉइस ऑफ मानेरे राहुल भोईर यांचा आवाज पुन्हा एकदा ऐकणार आहोत आपण. नुकताच काही पाहुण्यांचं आगमन देखील झाले आहे, त्याच्यामध्ये आमचे सन्मान्य जितू फुलवरे, मदनजी चौधरी आणि रामू चौधरी यांना विनंती आहे, आणि निलेश चौधरी या सर्व पाहुण्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं. जगदीपजी नाईक या स्पर्धेच्या आमच्या लाडक्या विजय गणशकडनं तुम्हाला खास निमंत्रण आहे, आमंत्रण आहे. तर या सगळ्याच्या सगळ्या पाहुण्यांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर या व्यासपीठावरती आपलं पुन्हा एकदा जयदुर्गा चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा मग करूया मॅचला सुरुवात. या मॅचमध्ये टार्गेट विजयासाठी एकूण 43 टार्गेट आहे. विशेष सहकार्यामध्ये आमचं सर्वांचंच चला आपण करूया मॅचला सुरुवात. वेळ थोडासा कमी घ्या, भाऊ पडेल वेळ जास्त जातोय. दिलीप फौजदार बॉलिंग मार्क वरती मॅचला सुरुवात. पहिला चेंडू बागपूरला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. पहिल्या इनिंग मध्ये भरपूर चांगलं क्रिकेट जॉली स्पोर्ट्स कामतगडकडनं पाहायला मिळालं. बाळांनी काय बॅटिंग केली, त्यांचा होम ग्राउंड आहे आणि याच मैदानावरती ते वारंवार खेळत असतात, सराव करत असतात, आणि त्याचा फायदा भरपूर झाला जॉली स्पोर्ट्स कामतगड संघाला. सोनादेवी टेमगर तेवढ्याच ताकदीचा हा संघ. अप्रतिम चेंडू, अप्रतिम चेंडू, लाईन पूर्णपणे मिस केली. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. पहिला धक्का लागत असताना भरपूर लवकरच पहिला धक्का लागतोय सोनादेवी क्रिकेट संघ टीम घरला. तो बघा, याच्यानंतर कंपल्सरी एक षटक पॉवर प्ले राहणार आहे. साहेब नुकताच आलेत आणि साहेबांनी बघितलंय आणि सांगितलं गेलं, पण ग्राउंडच्या हिशोबामध्ये नक्कीच ते ठरवलं होतं. आता साहेबांनी जे सांगितलं आहे कुंदनजी पाटील साहेब की कंपल्सरी पॉवर प्ले असणं गरजेचं आहे, तो नियम आहे संघटनेचा आणि त्या नियमानेच आपण स्पर्धा खेळणार आहोत. याच्या पुढच्या सगळ्या मॅचमध्ये
कंपल्सरी एक षटक पॉप अप लिया अंड्रेसा हा फटका तिकडे मिडविकेट मध्ये फिल्डर उपस्थित आहे चेंडू चोसून फेक केली जाईल तद्वर मी ते एक ही पहिली सिंगल हिटिंग असावी पहिली धाव आहे कारण का पहिला चेंडू डॉट सेकंड चेंडू वरती आली विकेट आणि तिसरा बॉल वरती एक रन येते कालूराम बोईर आणि दिनेश उमेश स्वस्थ मध्ये बाद झालाय दिलीप फौजदार ऑन साइडला पुन्हा एकदा टर्न केला हा शॉट खेळले भरपूर सुंदर फिल्डिंग झाली आहे स्क्वेअर लेग मध्ये चेंडू चोचलून फेक करेपर्यंत प्रणित ने मिळणार एक सिंगल आणि एकदा विशेष मदतीने संघाचे धाव संख्या एक न पुढे जाते स्कोर बोर्ड वरती एकूण रन आहेत दोन दोन धावा स्कोर बोर्ड वरती गावदेवी क्रिकेट संघ टिमघर त्यांच्या अगेन्स्ट जॉली स्पोर्ट्स कामतघर अशी ही महत्त्वाची मॅच यावेळेचा शॉट खेळलेत हवेत फिल्डर तिथे उपस्थित आहे चुकणार नाही या प्रतिम झेल अजून एका फलंदाजाला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर विकेट येत असताना भागीदारीची नक्कीच इतन गरज तर आहे मात्र ती भागीदारी होत नाहीये त्याचं कारण दिलीप भोजदारची अप्रतिम बॉलिंग अजून एक धक्का सोनादेवी क्रिकेट संघ टीम गरला कैलाश आलेत नवीन फलंदाज पुन्हा एकदा ऑन साइडलाच खेळलेत प्रत्येकी फलंदाज क्रॉस द लाईन खेळताना आपल्याला वारंवार पाहायला मिळालाय मग ते फटके खेळत असताना टायमिंग एवढं चांगलं होत नाही रन्स मिळेल फक्त एक षटकाची झाली इथनं पहिला जो षटक होता तो झालेला आहे कम्प्लीट चला वेळ कमी घ्या प्लीज जॉली स्पोर्ट्सला विनंती असणार आहे की आपल्याला वेळ कमी खर्चित करायचा आहे जास्त वेळ आपण खर्च करू नका भरपूर सामने आपल्याला कव्हर करायचे सगळ्या मॅच चार चार ओव्हरच्याच झाल्या पाहिजेत या देखील गोष्टीची नोंद घ्या म्हणून सहकार्य असावं बिना विलंब वेळ न घेता आपल्याला लवकरात लवकर मॅचेस कव्हर करायचे आहेत या पुढचा देखील टॉस आपण केलेला आहे आणि गावदेवी क्रिकेट संघ ओवळी टीमनं प्रथम टॉस जिंकून त्यांनी घेतलेली आहे फिल्डिंग वीर तानाजी दापोडे संघ पहिल्या इनिंग मध्ये करणारे बॅटिंग या पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल दुसऱ्या ओव्हर मध्ये बॉलर रजनीश ओव्हर द विकेट ना यावेळेचा फटका ऑन साइडला पुन्हा एकदा हवेत खेळलेत फिल्डर कडनं झाली आहे चूक आता स्क्वेअर लेग मध्ये झेल होऊ शकला असता आता होत असत असं फिल्डर कडनं या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत तिकडे फिल्डर होते चंदू धावा मिळणार आहेत दोन आणि या दोन धावीच्या मदतीने संघाची धाव संख्या पाच कैलाश पुन्हा एकदा साकिंगला खेळण्यासाठी सज्ज पुढील चेंडू यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला खेळायचं होतं वारंवार त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न चेंडूने बॅटचा संपर्क आहे अंपायर सांगत असताना रन्स मिळेल एक आणि एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या स्कोर कार्ड वरती एकूण सहा धावा स्कोर बोर्ड वरती आहेत यावेळेचा फटका सुंदर आहे तिथे फिल्डर देखील उपस्थित आहे चेंडू शोधून फेक करेपर्यंत दुसरा धावेचा प्रयत्न वेगानं आणि रनआउटची विकेट रन आउटची विकेट इथं मिळणार आहे फलंदाज कैलाश होतील बाद धक्का इथं लागत असताना तिसरा या मॅच मध्ये सोनादेवी क्रिकेट संघ टीम गरला
संतोष आलेत. नवीन बैटर भागीदारी खूप महत्त्वाची आहे. पार्टनरशिप इतन खूप गरजेची आहे. यावेळेसा फुल टॉस रिटर्न केला. शॉट भरपूर सुंदर खेळले. धावा चांगला मिळतील. या फटक्यांची तर गरज आहे सोनादेवी टेमगरला. आणि आता तो फटका येत असताना चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. हा सिक्सर, पहिला सिक्सर या दुसऱ्या इनिंगचा. पुढील चेंडू शॉट सुंदर आहे. समोरची दिशेने ड्राइव करत असताना तिथे वेगाने फिल्डर देखील पोहोचले. मात्र इथे होते चूक आपण असं म्हणणार नाहीये. इतना जो चेंडू वरती पोहोचला होता फिल्डर त्याची चूक इतना म्हणता येणारच नाहीये. कारण का चेंडू न लगेचच दिशाच तिथे वेगळ्या दिशेने चेंडू गेला. बघा हा ऍक्शन रिप्लाय. चेंडूने वळण घेतला आणि त्याचाच फायदा झाला टीम सोनादेवी टेमगरला. मी त्या धावा इथं चार या चौकाराच्या मदतीने स्कोर बोर्ड आता वेगानं चालला पुढे. 17 वरती धावपलक. अशीच बॅटिंग करणं गरजेचं आहे सोनादेवी टेमगरला. यावेळेचा हा देखील शॉट सुंदर आहे. स्कोर ऑफ द विकेट खेळले. तिथे फिल्डिंग तेवढी चांगली झाली आहे. चेंडूची उचलून फेक करेपर्यंत रन एकच मिळणार आहे. आणि या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या एक न जाते पुढे. स्कोर बोर्ड वरती एकूण धावा आहेत 18 धावा स्कोर बोर्ड वरती. षटकाची झाली आहे इथन दरम्यान सांगत दुसऱ्या. चला पाणी घेऊन जायचं आपण. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या अखेरीस सोनादेवी टेमगर 43 या धावसंख्येचा पाठला करत असताना स्कोर बोर्ड वरती धावा आहेत 18. सन्माननीय गजेंद्रजी गुलवी साहेब आणि त्यांच्यासोबत सन्माननीय प्रदीपजी पाटील त्यांच्याकडनं आम्हाला लाईव्ह टेलिकास्टची पूर्णच्या पूर्ण व्यवस्था झाली आहे. दोन्ही पाहुण्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं देखील हार्दिक सहर्ष स्वागत आहे. नक्कीच जो टेलिकास्ट आपण बघतो प्रिन्स मूवीच्या माध्यमातून तो त्यांनी आम्हाला पुरस्कृत केलेला आहे. गजेंद्र गुलवी साहेब आणि प्रदीपजी पाटील साहेब यांचं नुकताच चॅलेंज ग्राउंडवरती आगमन झाले आहे. त्यांचं पुन्हा एकदा जयदुर्गा चषकामध्ये आहे हार्दिक स्वागत. आपलं आहे वेलकम. सर्व आमचे दानशूरदाते ज्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारचं सहकार्य या क्रिकेट टूर्नामेंटसाठी. यावेळेचा हा चांगला चेंडू आहे. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. बॉलिंग मार्कवरती बॉलर सचिन पाटील. या मॅचमध्ये अजून इक्वेशन आम्हाला सांगतील अल्पेश. चेंडू शिल्लक आहेत 11 आणि रन्स अजूनही बनवायच्या आहेत 25. 11 चेंडू 25 धावा असं इक्वेशन या मॅचमध्ये. सामना जिंकण्यासाठी मोठे फटके खेळावे लागतील. याच्या अगोदर आपण दिनेश चौधरीच्या बॅटमधून काही मोठे फटके बघितले. एक सिक्सर, एक बाउंड्री. वेगवाने चेंडू फुल टॉस आहे. समोर ड्राईव्ह करत असताना फटका सुंदर खेळलेत. फिल्डर तेवढाच वेगाने चेंडू पर्यंत पोहोचले गेलेत. चेंडूची उचलून फेक केली जाईल. तदुबर मिळत आहेत धावा या 2 आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 19-20 धावा. मोस्ट वेलकम. आगमन झालेलं आहे या मुख्य व्यासपीठावर. सन्माननीय पाहुणे उपस्थित झालेले आहेत. प्रदीप दादा पाटील तसेच ज्यांनी काल नक्कीच BTPL जिंकलं त्या संघाचं ओनर त्रिमूर्ती कंट्रक्शनचे प्रोप्रायटर गजेंद्र गुलबी साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच प्रतीक बोरसे हे देखील उपस्थित झालेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे सागर पाटील. मित्रांनो, व्यासपीठावर उपस्थित पाहुणे आपण पाहतो. या स्पर्धेला विशेष सहकार्य लागलेलं आहे देवेंद्र मधुमा नाईक साहेबांचं. आपलं देखील आम्ही आभार व्यक्त करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. ही संपूर्ण स्पर्धा आपण जी यूट्यूबच्या माध्यमातून बघत आहात, माननीय श्री गजेंद्र गुळवे आणि प्रदीप पाटील दादांच्या माध्यमातून या स्पर्धेला लाभलेली आहे. किंग ऑफ लाईट टेलिकास्ट प्रिन्स मूव्हीज यांचा हा लाईट टेलिकास्ट येत्या 7 दिवस तुम्हाला नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळेल. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.
नवीन बैटर एंटर झालाय बिंदास यमाचे इक्वेशन आता मात्र असणार आहे नऊ चंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 22 धावीची अजूनही गरज आहे मोठ्या फटक्यांची गरज आहे चेंडू तर चांगला आक्रमण करायचं होतं सुंदर चेंडू चांगली बॉलिंग मित्रांनो या स्पर्धेसाठी जितू मानेरकर माजी सरपंच एलकुंदे आणि त्याचबरोबर निलेदादा जोशी यांच्या माध्यमातून 40 आणि सिटीसाठी स्पोर्ट्स सायकल त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे करिश मात्रे वॉल ऑफ भादोर यांच्या माध्यमातून बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलर ये ट्रॉफी देण्यात आलेल्या आहेत आणि बाळा चौधरी कूलर त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत बाळा चौधरी प्रदीप चौधरी अर्थात बाळा टेमगर गावचे समाजसेवक त्यांच्या माध्यमातून कूलर देण्यात आलेले आहेत भिवंडीचा राजा माणूस करचनजी फुलोरे साहेबांनी देखील या स्पर्धेला विशेष सहकार्य आहे आणि त्यानंतर बुम बुम सुभाष ठाकरे त्यांच्याकडून या स्पर्धेला संपूर्ण ट्रॉफीज देण्यात आलेल्या आहेत भिवंडीचा राजा माणूस करचनजी फुलोरे आणि बुम बुम सुभाष ठाकरे यांचा आम्ही आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण या स्पर्धेसाठी ट्रॉफीज देण्यात आलेल्या आहेत आणि परलाजी नाईक पोटिवलाचे उत्कृष्ट क्रिकेटपटू यांच्या माध्यमातून चेंडू या स्पर्धेला देण्यात आलेल्या आहेत आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय या मॅचचं इक्वेशन पुन्हा एकदा आपल्याला वेगळं पाहायला मिळेल चेंडू आता शिल्लक आहेत आम्हाला अल्पेश सांगतायत 7 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि रन बनवायचे आहेत 19 नक्कीच विलासार पाटील साहेबांचा आम्ही मनापासून आभारी मयूर शेठ पाटील जे विलासार साहेबांचे चिरंजीव आहेत आणि त्याच्यानंतर जे टॉसबॉक्स आपल्याला पाहायला मिळतोय रघुनाथजी पाटील साहेब विलासार साहेबांचे पिताश्री त्यांच्या पिताश्रींच्या नावानेच तुम्हाला हा नक्कीच सुंदर असा टॉसबॉक्स पाहायला मिळेल मयूर शेठ पाटील यांचा देखील मनापासून आभार आणि विलासार साहेबांचा देखील मनापासून आभार या नक्कीच दोन व्यक्तींचा आम्हाला चांगला सहकार्य कारण का जो पूर्ण क्रीडांगण आहे या दोन व्यक्तींमुळेच आम्हाला मात्र उपलब्ध झाला पुन्हा एकदा विलासार साहेबांचा आभार व्यक्त करतो आणि मयूर शेठ पाटील यांचा देखील पुन्हा एकदा मनापासून आभार जय दुर्गा चषकाच्या माध्यमातून एकच जाऊ मेल आणि रनआउटच्या आली विकेट आता या मॅच मध्ये इक्वेशन 6 चेंडू शिल्लक आहेत विजयासाठी 18 धावीची अजूनही गरज आहे मॅच मध्ये चला वेळ थोडासा कमी खर्चित करा जास्त वेळ घेऊ नका कारण का खूप मॅच आपल्याला कव्हर करायचे आहेत आणि याच्यानंतरच्या सगळ्या मॅच मध्ये पहिलं षटक पॉवर प्लेच राहील या सर्व टीमने याची नोंद घ्यायची या पुढच्या ज्या मॅचेस होणार आहेत मी मगाशी मॅचचा अनाउन्समेंट देखील केलेले आहेत कुठले कुठले संघ खेळणार आहेत सगळ्या ज्या मॅच आहेत आजच्या त्या सगळ्याच मॅचेसमध्ये आणि जेवढे संघ खेळणार आहेत त्या सर्व संघांना एका नोंद घ्यायच्या आहेत जे आपल्या 40+ संघटनेचे नियम आहेत त्या नियमानं स्पर्धा खेळली जाते म्हणून पहिलं षटक हा कंपल्सरी पॉवर प्लेचं असेल आणि बाकीचे सर्व नियम तुम्हाला माहिती आहे सांगण्याची तर गरज लागणार नाही आणि स्पर्धेमध्ये चेंडू जर पहिल्या षटकामध्ये हरवला तर चेंडू तुम्हाला नवीनच दिला जाईल पहिल्या षटकाच्या नंतर चेंडू जर हरवला गेला तर तुम्हाला चेंडू जुना दिला जाईल या देखील गोष्टीची नोंद घ्यावी आणि ड्रेसिंग चेसिंगचा तर नियम आपल्या संघटनेमध्ये आहेच तो देखील कंपल्सरी असणार आहे 6 चेंडू शिल्लक आहेत विजयासाठी 18 ची गरज आहे बाळा बॉलिंग मार्कवरती फुल टॉस आहे समोर ड्राईव्ह करत असताना फिल्डर भरपूर वेगानं चेंडू पर्यंत पोहोचले चेंडू शिरतून फेक करेपर्यंत दुसरा धावीचा प्रयत्न बाळाकडनं झाले चूक धावा मिळतील 2 धावांची अजूनही गरज आहे मॅच मध्ये 16 धावीची गरज आहे पाच चेंडू 16 धावीची गरज
व्हाइट यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू रिटर्न क्रीजच्या भरपूर बाहेर आहे. अंपायर सांगत असताना व्हाइट बॉल एक्स्ट्रा धावीत मिळेल. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत, पाच धावांची गरज आहे. पंधरा पाच पंधराच इक्वेशन आहे. मोठे फटके आणखीच इथन खेळावे लागतील तरच कमबॅक होऊ शकेल. तो प्रयत्न करावा लागेल. यावेळेचा फटका तर सुंदर अनसाईडला खेळलायत. गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा चार. आणि इक्वेशन पुन्हा वेगळं की जिथं पाहायला मिळेल. चार चेंडू आता शिल्लक आहेत आणि विजयासाठी अकरा धावीची अजूनही गरज आहे. नक्कीच प्रदीप शेट पाटील आणि सन्माननीय गजेंद्रजी गुलवी साहेब त्रिमूर्ती कंस्ट्रक्शनचे जे ऑनर देखील आहेत, आणि या दोघांच्या माध्यमातून या दोन्ही पाहुण्यांच्या माध्यमातून आम्हाला लाईव्ह टेलिकास्टची व्यवस्था झाली. पुन्हा एकदा प्रदीप पाटील साहेब आणि गुलवी साहेबांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. थोडीशी तिथे चूक झाली आहे, झेल झाला मिस. चेंडूची उचलून फेक करेपर्यंत रन्स इथन दोनच मिळणार आहेत. सिंगल डबल ना काम जमणार नाही, एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. कारण की मॅच इक्वेशन पुन्हा एकदा आपल्याला वेगळा पाहायला मिळेल. चेंडू शिल्लक आहेत आता तीन आणि विजयासाठी धावांची गरज आहे नऊ. तीन नऊचं इक्वेशन मोठ्या संख्येनं पाहुणे देखील आपल्याला मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळते. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. सन्मान्य हिमांशु भोईर यांचं देखील आगमन झालं, विशेष सहकार्य त्यांचं देखील आम्हाला, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. यावेळेचा हा सुंदर चेंडू बाळानं इम्प्रेस केला, मग ती बॅटिंग असेल अथवा बॉलिंग असेल. इथे झाली खराब फिल्डिंग, चेंडू भरपूर वेगानं चाललाय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं नशिबाच्या धावा इथं मिळतं चार. आणि हा चौकार खूप महत्वाचा आणि इम्पॉर्टंट आलेला आहे सोनादेवी टेमगर संघासाठी. मॅच इक्वेशन पुन्हा आपल्याला वेगळा पाहायला मिळेल. आता चेंडू शिल्लक आहे दोन आणि रन्स बनवायचे आहेत या मॅच मध्ये पाच. पहिलीच मॅच रंगतदार रप अँड टप सामना, 40+ क्रिकेट भरपूर चांगला आणि दर्जेदार आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतो. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे, आता नियमच आहे संघटनेचा. आणि या मॅच मध्ये चांगला क्रिकेट आपल्याला आतापर्यंत तरी पाहायला मिळालाय. दोन बॉल पाच रन. जॉली स्पोर्ट्स कामतगड संघाने देखील चांगला खेळ केल्यामध्ये त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना सोनादेवी क्रिकेट संघ टेमगर देखील तेवढ्याच जोमानं या मॅच मध्ये प्रयत्न करतोय. केलेली खराब फिल्डिंग हे महागात पडू शकेल. या स्पर्धेसाठी सर्वच्या सर्व ज्या ट्रॉफी आहेत त्या नक्कीच भिवंडीचे राजा माणूस सन्माननीय कृष्ण शेठ फुलवरे आणि बुम बुम सुभाष ठाकरे यांच्याकडनं आम्हाला सर्वच्या सर्व ट्रॉफ्या लाभल्या. त्यांचं देखील मनापासून आभार. सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करू. या दोन चेंडूंच्या नंतर ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलंय त्या सर्वांचं नक्कीच आभार व्यक्त करून सर्वांची नावं तुमच्यापर्यंत नक्कीच आम्ही पोहोचवणार आहोत. खास करून मदनभाऊ नाईक साहेब आणि संजयभाई म्हात्रे यांचं खास करून विशेष सहकार्य. बिलासार साहेब असतील. दोन चेंडू शिल्लक आहेत विजयासाठी, रन्स बनवायचे आहेत मॅच मध्ये पाच. हा चेंडू महत्वाचा आहे, निर्णायक आहे या षटकातील. यावेळेचा फटका तर खेळले सुंदर आणि तो देखील खेळले विजयाचा. जबरदस्त क्रिकेट, जबरदस्त क्रिकेट. काही क्षणा असं वाटलं की सहजरित्या हा सामना जॉली स्पोर्ट्स कामतगड जिंकेल, मात्र नशिबाचा जो चौकार आला तिथं मॅच झाली टर्न. आणि बिंदास्त मात्र बिंदास खेळला हा शॉट आणि जिंकून दिला पहिला सामना टीम सोनादेवी टेमगरला. अभिनंदन सोनादेवी टेमगर यांनी. हार्ड लक, हार्ड लक. चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला जॉली स्पोर्ट्स कामतगड संघाचा. एक चेंडू राखत सामना जिंकला मला तुमच्या मॅचचा. अर्थातच बिनदासनं मात्र बिनदास बॅटिंग करत जिंकली मॅच आणि बिनदासच ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सन्माननीय देवेंद्रजी नाईक साहेब, मदनभाऊ नाईक साहेबांचे चिरंजीव, देवेंद्रजी नाईक साहेबांच्या शुभेच्छा आपण देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच ची आकर्षक अशी ट्रॉफी आणि लगेच आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये करू. याबद्दल आमचे मित्र संदेश पाटील भिवंडीकर असतील कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच.
मित्रांनो आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत, मात्र सर्वप्रथम ज्यांच्या माध्यमातून आज संपूर्ण देशामध्ये आणि यूट्यूबच्या माध्यमातून आपण जे प्रेक्षक पाहतायत, संपूर्ण यूट्यूबची व्यवस्था जी आहे गजेंद्र गुलवी साहेब आणि प्रदीप पाटील दादांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि मी विनंती करतो देवेंद्र नाईक यांना की आपण आपल्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण नक्कीच खेळाडूला द्यायचा आहे. बिंदास इज अ मॅन ऑफ द मॅच. बिंदास याने बिंदास फटकेबाजी करून संघाला नक्कीच विजयश्री खेचून दिली आहे. आणि ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देताना माननीय देवेंद्र मधुमा नाईक साहेबांच्या शुभास्ते ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी, एक सुंदर अशी ट्रॉफी जी स्पॉन्सर केली आहे भिवंडीचा राजा माणूस करसनजी फुलोरे आणि सुभाष ठाकरे यांच्या माध्यमातून ही आपण ट्रॉफी देत आहोत. गुड बॅटिंग, अतिशय सुंदर असा खेळ पाहायला मिळाला सोनादेवी टेमघर संघाचं. कारण असं वाटलं होतं की जसं राहुलने उल्लेख केला की जावली कामतकर संघ हा सामना जिंकेल, मात्र मॅचची कलाटणी पाहायला मिळाली, एक टर्निंग पॉईंट चौका पाहायला मिळाला आणि शेवटचा चेंडूवर षटकार मारून मॅच फिनिश केली. आणि अतिशय सुंदर असा हा बिंदास इथे फॉर्मला येताना जाऊ याच्या दिवसातील दुसऱ्या मॅचकडे जिथे नाणेफेक जिंकली गावदेवी ओली टीम संघाने.